Welcome back all the students in our online sessions of the course. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड हॅबिटॅट्स. आठवतं आहे हा टॉपिक सुरू केला होता ना आपण. आणि या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं होतं, या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं की जगामध्ये अनेक प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. अनेक प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे मेजर तीन टाईप आहेत. कोणते कोणते तीन टाईप आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स आणि ॲनिमल्स. सजीव फक्त तीनच प्रकारचे असतात हां, मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट्स आणि ॲनिमल्स. पण यांचेसुद्धा जगामध्ये लाखो प्रकार आहेत. लाखो प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम, लाखो प्रकारचे झाडं, लाखो प्रकारचे ॲनिमल्स, प्राणी. मग हे जे सगळे आहेत हे सगळे कसे राहत असतात? हे सगळे एकसारखेच राहतात का? यांचे सगळ्यांच्या ज्या कॅरेक्टर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, गुणधर्म आहेत, ते सगळे एकसारखे आहेत का? त्यांचं स्ट्रक्चर एकसारखं आहे का? त्यांच्या सवयी सारख्या आहेत का? तर ऑफकोर्स नाही. प्रत्येक प्राणी असेल किंवा वनस्पती असेल यांचं जे स्ट्रक्चर आहे, ओके, यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, यांचे जे हॅबिट्स आहेत, ओके, या सगळ्या प्रोसेस, या सगळ्या गोष्टी कशा असतात? वेगळ्या वेगळ्या असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे एकमेकांशी इंटरॅक्ट करून राहतात. त्यांना काय पाहिजे असतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला तीन गोष्टी पाहिजे असतात, फूड, वॉटर आणि ऑक्सिजन. बरोबर? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड फूड, वॉटर अँड ऑक्सिजन फॉर देअर सर्व्हायवल. आणि या गोष्टी त्यांना कुठून मिळतात? या गोष्टी त्यांना त्यांच्या वातावरणातून मिळतात, आजूबाजूपासून मिळतात, ओके. म्हणून सगळेजणं त्यांच्या एन्व्हायरमेंटवरती, वातावरणावरती अवलंबून असतात. मग एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर आपल्याला जे सराउंड करतं, आपल्या आजूबाजूला जी प्रत्येक गोष्ट आहे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कंट्रोल करते किंवा अफेक्ट करते, अशी प्रत्येक गोष्ट ज्याच्यावरती सजीवांची वाढ आणि विकास अवलंबून आहे, अशा गोष्टीला म्हणतात एन्व्हायरमेंट, वातावरण. मग प्रत्येक सजीव काय करतो? तर आपल्या वातावरणाशी ॲडजस्ट होण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. बरोबर? जर तो त्या वातावरणाशी एकरूप झाला तरच तो तिथे जिवंत राहू शकतो, नाही झाला तर जिवंत राहू शकत नाही. ओके, आता हे जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, ओके, या वातावरणाचे दोन प्रकार असतात, अबायोटिक कंपोनंट्स अँड बायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक म्हणजे निर्जीव आणि बायोटिक म्हणजे सजीव. मग आपल्याभोवती जे सजीव आणि निर्जीव आहेत, ओके, त्याची काही उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला? कॅन यू गिव एक्झाम्पल ऑफ सम निर्जीव वस्तू, अबायोटिक, नॉन लिव्हिंग थिंग्स? काही उदाहरणं माहिती आहे? अनेक उदाहरणं तुम्ही सांगू शकता. बरं, तुम्ही बसले ते खुर्ची, जमीन, टेबल, कपाट, ओके, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी, फॅन, के हे सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. जर तुम्ही वातावरणामध्ये बघाल तर हवा, एअर, पाणी, टेम्परेचर, तापमान, पाऊस, रेनफॉल, ओके, लाईट म्हणजे प्रकाश, दगडं, रॉक्स, पेबल्स, दगडगोटे, या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत, अबायोटिक कंपोनंट्स. मग हे जरुरी असतात का? काय करायचं आपल्याला, यांची काय गरज आहे आपल्याला? जरुरी असतात का? नसतात.
तर ऑफकोर्स हे सुद्धा जरूरी असतात. कसे जरूरी असतात? समजा जमीनच नाही आहे किंवा जमीन आहे पण तिथे मातीच नाही आहे, चांगली माती नाही आहे, जसं वाळवंट, तर तिथे आपण शेती करू शकतो का? नाही. किंवा वाळवंट आहे त्याच्यामध्ये खूप माती आहे पण तिथे पाऊसच नाही आहे, शेती होईल का? नाही. झाडं आहे, झाडांना जर प्रकाशच मिळाला नाही तर झाडं फोटोसिंथेसिस करू शकतात का? नाही. सो अबायोटिक थिंग, निर्जीव वस्तूसुद्धा सजीवांवरती परिणाम करत असतात. ओके, आपल्याला थंडी वाजली की आपण स्वेटर घालून घेतो, गरम झालं, गरम व्हायला लागलं की काय करतो, कपडे काढून टाकतो. थंडी वाजायला लागली की कपडे घालून घेतो जास्तीचे, गरम व्हायला लागलं की फॅन लावतो, कूलर लावतो, एसी, ज्यांच्याकडे एसी लावतो. म्हणजेच आपण काय करतो तर आपल्या वातावरणाशी ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. म्हणून अबायोटिक कंपोनंटसुद्धा आपल्या जीवनावरती, आपल्या म्हणजे सगळ्याच सजीवांच्या जीवनावरती ॲफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात. एखाद्या वर्षी खूप जास्त पाऊस झाला, काय होईल? ओला दुष्काळ, पीकच येणार नाही. 2 वर्ष पाऊसच नाही पडला, कोरडा दुष्काळ, पीकच येणार नाही, झाडंच वाढणार नाहीत, म्हणजे प्राणी मरून जातील, प्यायला पाणी भेटलं नाही तर, म्हणजे त्यांचा आपल्यावरती परिणाम होतो. दुसरे असतात बायोटिक कंपोनंट्स. बायोटिक कंपोनंट्स म्हणजे लिव्हिंग थिंग्स, सजीव वस्तू. सजीव वस्तू कोणत्या कोणत्या आहेत? 3 प्रकारचे सजीव आहेत. कोणते? मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. आणि हे तिघही कसे आहेत आपल्यासाठी? हे तिघही महत्त्वाचे आहेत, कारण हे सगळे फूड चेनने एकमेकांना जोडलेले असतात. याच्यामधला कोणीही कमी झाला किंवा कोणीही जास्त झाला तरी दुसऱ्यावरती त्याचा परिणाम होतो. एक्झाम्पल बघू. समजा एखाद्या जंगलामध्ये खूप शाकाहारी प्राणी आहे, खूप शाकाहारी प्राणी जेव्हा जास्त असतील तर काय होईल? मांसाहारी प्राण्यांची पण संख्या वाढेल, बरोबर आहे ना? त्यांना खायला खूप शाकाहारी प्राणी आहे, त्यांची संख्या वाढेल. पण तरी अजून शाकाहारी प्राणी वाढले, शाकाहारी प्राणी काय करतील? ते जंगलच हळूहळू नष्ट करून टाकतील. अमर्यादित संख्या वाढली तर जंगल नष्ट होऊन जाईल, खायला काही भेटलं नाही त्यांना, तर हळूहळू शाकाहारी प्राणी मरायला लागतील. शाकाहारी प्राण्यांची संख्या कमी झाली, मांसाहारी प्राण्यांना काही खायला भेटणार नाही, मांसाहारी प्राणी मरून जातील, बरोबर. अशा पद्धतीने प्रत्येक जण हा दुसऱ्यावरती अवलंबून असतो. कोणताही घटक याच्यातला कमी झाला किंवा जास्त झाला तर त्याचा परिणाम इतर घटकांवरती होतो. ओके, सो हे 2 प्रकार, अबायोटिक कंपोनंट्स आणि बायोटिक कंपोनंट्स. तर हे जे सजीव असतात हे एकाच ठिकाणी राहतात का? एकाच ठिकाणी राहतात का? एकसारख्याच वातावरणात राहतात का? नाही. प्रत्येक सजीव, त्यांचा ग्रुप, काय हे वेगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये राहत असतात. आणि जिथे ते मोठ्या प्रमाणात वाढतात, ज्या वातावरणामध्ये त्यांची वाढ चांगली होते, त्यांची डेव्हलपमेंट म्हणजे विकास चांगल्या पद्धतीने होतो, त्याला काय म्हणतात? त्यांचं हॅबिटॅट किंवा अधिवासाची, राहण्याची जागा. आणि प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक वनस्पती यांची राहण्याची जागा स्पेसिफिक असते, ठरलेली असते. ओके, त्यांची राहण्याची जागा जर का बदलली तर त्यांना स्वतःला ॲडजस्ट करता येत नाही. आपण
माणूस हुशार असल्यामुळे, आपल्याकडे कृत्रिम साधनं असल्यामुळे आपण वातावरणात जर खूप बदल झाला तर स्वतःला ॲडजस्ट करून घेतो. पण झाडं किंवा प्राणी हे लगेच स्वतःला वातावरणाशी ॲडजस्ट करू शकत नाहीत. उदाहरण बघू आपण, तुम्ही जो पेंग्विन आहे किंवा सील मासे आहेत, हे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव इकडे असतात ना बर्फाळ प्रदेशामध्ये, तर एखाद्या पेंग्विनशी तुम्ही मैत्री केली र म्हटलं काय, आणि त्याला म्हणाले काय यार पेंग्विन, इतके वर्ष झाले, हजारो लाखो वर्ष झाले, काय तू या बर्फामध्ये राहतो, इथे खायला काय नाही, फिरायला काय नाही, सगळीकडे बर्फच बर्फ आहे, चल मी तुला जळगावला घेऊन जातो, आमच्या जळगावला मस्त एक मेरून तलाव आहे, त्या मेरून तलावामध्ये मी तुला सोडतो. आणि तुम्ही उचललं दोन पेंग्विनला आणि त्यांना आणून टाकलं मेरून तलावामध्ये, ते पेंग्विन तिथे जिवंत राहतील का? राहतील का? नाही, मरून जातील बिचारे. किंवा मेरून तलावामधल्या म्हशी आहेत, पाहिलं आहे ना तुम्ही मेरून तलावात गेलं आहे का कधी गेले, तर तिथे म्हशी आंघोळ करत असतात. तर म्हशींना तुम्ही म्हणाले यार किती वर्ष झाले तुम्ही इकडेच मेरून तलावामध्येच आहे, चला जरा मी तुम्हाला बर्फामध्ये फिरवून आणतो, आणि तुम्ही त्यांना उचललं आणि अंटार्क्टिकावरती नेऊन टाकलं, जिवंत राहतील त्या? नाही. जळगावमधले केळीचे झाडं आहेत उचलले आणि हिमालयात नेऊन लावले, राहतील का? नाही. काश्मीरमधले सफरचंदाचे झाडं उचलले, जळगावमध्ये लावले, आपल्या वातावरणामध्ये ते जगतील का? नाही. याचाच अर्थ काय? तर प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती यांना जगण्यासाठी एक स्पेसिफिक वातावरणाची आवश्यकता असते, ज्या वातावरणाला ते ॲडजस्ट झालेले आहेत. आणि जिथे ते ॲडजस्ट झालेले आहेत, जिथे त्यांची वाढ झालेली आहे, त्याला म्हणतात त्यांची हॅबिटॅट. बघा, 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून आता 20व्या शतकापर्यंत पूर्ण जगामध्ये साधारण 33 ते 40% स्पेसीज नष्ट झालेले आहेत प्राणी आणि वनस्पतींच्या. ओके, का नष्ट झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात? तर माणसाने त्यांची राहण्याची जागा नष्ट करून टाकली. ओके, त्यांचे हॅबिटॅट नष्ट झाले की ते सुद्धा सर्वाईव्ह करू शकत नाही. म्हणून हॅबिटॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेशन काय त्याची? द नॅचरल सराउंडिंग्स वेअर ॲन ऑर्गॅनिझम लिव्ज इज इट्स हॅबिटॅट. जिथे तो प्राणी नैसर्गिकरित्या राहतो किंवा वाढतो. ओके, मग याच्यापासून त्याला काय मिळतं हॅबिटॅट राहण्याच्या जागेपासून? तर त्याची जी गरज आहे प्राण्यांची, ती सगळी गरज तिथे पुरवली जाते. म्हणजे त्याला अन्न मिळतं, त्याला शेल्टर म्हणजे राहण्यासाठी जागा मिळते, प्रॉपर वेदर कंडिशन जसं हीट आहे, रेनफॉल आहे, हे सगळं त्याला मिळतं. त्याच्यामुळे तिथे त्याचं ब्रीडिंग होतं. ब्रीडिंग म्हणजे रिप्रोडक्शन, आणि रिप्रोडक्शन झालं की नवीन पिढी तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढते. अशा पद्धतीने चांगल्या वातावरणामध्ये, म्हणजे प्रत्येक प्राणी हा त्याच्या वातावरणामध्ये ॲडजस्ट झालेला असतो. ओके, आणि अशा प्रकारे ते सगळे एकमेकांशी इंटरॅक्टसुद्धा झालेले असतात. तर टाईप्स ऑफ हॅबिटॅट, पुढचं आहे टाईप्स ऑफ हॅबिटॅट. तर जनरली दोन प्रकारचे हॅबिटॅट असतात, टेरेस्ट्रियल आणि ॲक्वाटिक. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरच्या, द ॲनिमल्स हू लिव्ह ऑन द लँड, जमिनीवरती जे राहतात त्यांना म्हणतात टेरेस्ट्रियल ॲनिमल. ओके, आणि द ॲनिमल्स किंवा प्लांट्स, प्लांट्स पण ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग थिंग्स जे पाण्यामध्ये राहतात त्यांना म्हणतात ॲक्वॅटिक. आता टेरेस्ट्रियल हॅबिटॅटचे काही प्रकार आहेत. जसं पहिला आहे डेझर्ट हॅबिटॅट,
फर्स्ट वन इज डेजर्ट हैबिटैट, मग पुढचा आहे ग्रासलँड, मग नंतर आहे रेन फॉरेस्ट, मग आहे टुंड्रा किंवा पोलर रिजन, ओके, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव, माउंटन्स काही डोंगरावरती राहतात, कोस्टल एरिया काही किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये राहतात, ओके, आणि ॲक्वॅटिकमध्ये मरीन म्हणजे समुद्रातले, फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यातले, आणि इस्ट्युअरीज, इस्ट्युअरी म्हणजे जिथे नदी समुद्राला मिळते तो जो भाग असतो, त्रिभुज प्रदेश ज्याला मला वाटतं मराठीत म्हणतात, दॅट इज इस्ट्युअरी. ओके, तर पहिलं आपण बघू डेझर्ट हॅबिटॅट. तर डेझर्ट हॅबिटॅटमध्ये काय आहे, वातावरण कसं आहे, तर हॉट आणि ड्राय, उष्ण तापमान असतं, कोरडं असतं, आणि तिथे पाण्याची कमतरता असते. वाळवंटात पाणी ऑलमोस्ट नसतं. का? कारण वाळवंटामध्ये पाऊसच पडत नाही, किंवा पडला तरी खूप कमी पडतो, त्याच्यामुळे तिथे नेहमी पाण्याची कमतरता असते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर दिवसा त्याचं तापमान वाळवंटात खूप जास्ती असतं आणि रात्री खूप कमी असतं. दिवसा 50 डिग्री सेल्शियसपर्यंत ऊन असतं आणि रात्री -10 -15 डिग्रीपर्यंत थंडी असते. सो अशा एक्स्ट्रीम कंडिशनशी जे ॲडजस्ट होऊ शकतात, ओके, तेच वाळवंटामध्ये राहू शकतात. ओके, पुढचं आहे ग्रासलँड हॅबिटॅट. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेश. हे प्राण्यांना राहण्यासाठी सगळ्यात सुंदर जागा म्हणजे कोणती असेल, तर गवताळ प्रदेश, आणि दुसरं म्हणजे पर्जन्यवन, रेन फॉरेस्ट. कारण इथे त्यांना पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी आहे, गवत आहे, पाणी आहे, राहायच्या वातावरणाच्या कंडिशन्स चांगल्या आहेत, ओके, त्याच्यामुळे मोठ्या संख्येने प्राणी गवताळ प्रदेशात असतात किंवा रेन फॉरेस्टमध्ये पण असतात. आणि सगळ्यात जास्त व्हरायटी प्राण्यांची किंवा वनस्पतींची ही गवताळ प्रदेश आणि रेन फॉरेस्टमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, गवताचा उपयोग बघा अनेक प्रकारे होतं. पिवळं गवत असेल आणि त्या पिवळ्या गवतामध्ये एखादा सिंह लपून बसला, ओके, तर तुम्ही चालत चालत त्या सिंहाच्या पाठीवरती बसत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की ते सिंह आहे. कारण तो कसं, त्या रंगाशी मॅच होऊन जातो, बरोबर. हिरव्या रंगाचा एखादा साप असेल तर त्या गवतामध्ये दिसेल का तुम्हाला, बेडूक असेल दिसेल का, नाही. म्हणजे काय, प्राणी त्या वातावरणाशी ॲडजस्ट होतात आणि त्याच्यामुळे त्यांची संख्या तिथे मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. अनेक प्रकारचे प्राणी वनस्पती तुम्हाला ग्रासलँड्समध्ये आणि रेन फॉरेस्टमध्ये सापडतील. ओके, टुंड्रा किंवा पोलर रिजन, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, हे राहायला फार भयानक आहेत. जसं वाळवंटामध्ये अतिशय जास्त उष्णता असते, तसं इथे अतिशय जास्त थंडी असते, बरोबर आहे ना. इथे नेहमी वातावरण कसं असतं, थंड असतं, मायनसच्या खाली, इट इज ऑलवेज बिलो मायनस, आणि त्याच्यामुळे सगळीकडे मस्तपैकी बर्फच बर्फ असतो. आणि म्हणून इथे खूप कमी प्रकारच्या वनस्पती असतात, खूप कमी वनस्पती, कमी प्लांट्स, झाडं कमी, म्हणून प्राणीसुद्धा कमी. कारण प्राण्यांना खाण्यासाठी कोण, प्रोड्युसर्स कोण असतं, प्लांट्स. जर झाडंच नसतील तर प्राणी जिवंत राहू शकणार नाही. इथे ते झाडं स्वतःच थंडीमुळे जिवंत राहत नाही, तर प्राण्यांची तर गोष्टच लांब. त्याच्यामुळे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवामध्ये सुद्धा खूप कमी प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात, जे फक्त एकट्या एवढ्या थंड वातावरणाशी एकरूप राहू शकतात, फक्त तेच तिथे सर्वाईव्ह होतात, जिवंत राहतात. माउंटन डोंगरावरती, ओके, जसं याक आहे किंवा रॅम्स मेंढ्या आहेत किंवा बकऱ्या आहेत, या डोंगरावरच्या ज्या बकऱ्या असतात ना, यांची खुरं इतकी मजबूत असतात की त्या कोणत्याही छोट्या रस्त्यावरून त्या बकऱ्या
डोंगराच्या वरती किंवा खाली जाऊ शकतात. आणि ते डोंगरावरती राहणारे लोक, मेंढपाळ वगैरे किंवा जे लोक आहेत, ते या बकऱ्यांच्या रस्त्यांवरून, म्हणजे बकऱ्यांनी जो रस्ता बनवला आहे त्याच्यावरून ते डोंगरवरती खाली यायचा मार्ग काढू शकतात. राईट. कोस्टल हॅबिटॅट म्हणजे जे कोस्टल एरिया, म्हणजे कोणता, समुद्र किनाऱ्याचा प्रदेश जिथे समुद्र हा जमिनीला, जमिनीच्या जवळ असतो समुद्र आणि जमीन, तर इथेसुद्धा अनेक प्रकारचे प्राणी राहत असतात. ॲक्वॅटिक हॅबिटॅट तीन प्रकारच्या, मराईन म्हणजे खारं पाणी, समुद्रातलं पाणी, फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी, आणि युस्च्युअरीज म्हणजे जिथे नदी समुद्राला मिळते. मरीन वॉटर म्हणजे समुद्र, उपसमुद्र किंवा महासागर, हे सगळे जे जिथे खारट पाणी आहे ते सगळे. ओके. मग मरीन ॲनिमल्ससुद्धा अनेक प्रकारचे असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पूर्ण पृथ्वीवरती जेवढ्या प्रकारचे सजीव आहेत, पूर्ण पृथ्वीवरती जेवढ्या प्रकारचे सजीव आहेत त्याच्यापेक्षा जास्त सजीव समुद्रामध्ये आहेत. आणि तुम्ही कधी डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक वगैरे चॅनल बघत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की साधारण 100 ते 300 मीटरपर्यंत समुद्रामध्ये सूर्यप्रकाश जातो आणि त्याच्यानंतर खाली सगळा अंधार असतो. समुद्र काही ठिकाणी 2000 फूट, 4000 फूट, 10000 फुटापर्यंत सुद्धा खोल आहे. तर एवढ्या खाली काही सूर्यप्रकाश जात नाही. सूर्यप्रकाश पहिले साधारण 300 मीटरपर्यंतच जातो, त्याच्यानंतर खाली सगळीकडे काय आहे, अंधार. बरोबर, कायमस्वरूपी अंधार करोडो वर्षांपासून. आणि तरीसुद्धा या अंधारामध्ये इतक्या विविध रंगांचे सजीव असतात की जर तुम्ही त्यांना पाहिलं तर तुम्हाला वाटेल हे कोणीतरी एलियन्स आहेत, दुसऱ्याच ग्रहावरचे प्राणी आहेत, एवढ्या वेगळ्या वेगळ्या टाईपचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स समुद्रामध्ये असतात. पण याच्यातही बघा, जे प्राणी समुद्रामध्ये जिवंत राहतात ना, ते फक्त समुद्राच्या पाण्यातच, खाऱ्या पाण्यातच जिवंत राहू शकतात. तुम्ही एखादा समुद्रातला मासा उचलला, काय यार खारट पाण्यात राहतो तू, किती दिवस झाले खारट पाण्यातच राहतो, चल मी तुला मस्त आमच्या धरणामध्ये गोड पाणी आहे तिकडे नेऊन टाकतो, आणि तुम्ही त्याला उचललं आणि टाकून दिलं धरणाच्या पाण्यामध्ये, तर त्याला गोड पाणी मिळालं तरी तो तिथे जिवंत राहील का? राहील का? नाही राहणार. किंवा गोड्या पाण्यातले मासे तुम्ही समुद्रात टाकून दिले, ते जिवंत राहतील का? तर हे पण, खाऱ्या पाण्यात पण मासे, गोड्या पाण्यात पण मासे, मग इकडचे तिकडे गेले काय आणि तिकडचे इकडे आले काय, माशांना काय कोणतंही पाणी चालतं असं आहे का? असं नाही आहे. समुद्रातल्या मासे गोड्या पाण्यामध्ये जिवंत राहू शकत नाही आणि गोड्या पाण्यातले मासे समुद्रामध्ये जिवंत राहू शकत नाही, म्हणून त्यांची राहण्याची जागा वेगळी वेगळी असते. पुढचं इस्च्युरीज. इस्च्युरीज म्हणजे नदी समुद्राला मिळण्याची जागा. इथेही अनेक स्पेशल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी राहतात. जनरली क्रॅब्स म्हणजे खेकडे, ऑइस्टर म्हणजे शिंपले, बरोबर, सीवीड्स, सीवीड्स म्हणजे समुद्री जे वनस्पती आहेत. ओके. आणि याचा, इस्च्युरीजचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग काही माशांसाठी होतो. बरेचसे मासे दरवर्षी एका स्पेसिफिक वेळेला या इस्च्युरीजमध्ये अंडी देण्यासाठी येतात. ही त्यांची ब्रीडिंग प्लेस असते, अंडी देण्याची जागा. अंडी दिली की ते तिथून निघून जातात. ओके. म्हणून या हे सगळे या प्राण्यांचे कोणतेही जे हॅबिटॅट्स आहेत, ते हॅबिटॅट्स नष्ट झाले की ते प्राणीसुद्धा नष्ट होऊन जातात, ते सर्वाईव्ह करू शकत नाही. ओके. आता पुढचा पार्ट आहे ॲडॅप्टेशन.
नेक्स्ट पार्ट इज ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? ॲडॅप्टेशन म्हणजे शरीरामध्ये होणारे बदल, सजीवांच्या शरीरात होणारे बदल, त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन्स. का होतात बदल, कशासाठी होतात बदल, तर त्या सजीवांना स्वतःच्या सराउंडिंगशी, स्वतःच्या वातावरणाशी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट नाही झाले तर काय होईल, त्यांचं अस्तित्व संपून जाईल. सो ॲडॅप्टेशन. ओके, आता हे सगळे जे बदल आहेत हे एकसारखेच होतील का? सगळ्यांच्या शरीरात बदल जे आहेत ते सारखे होतील का? तर ऑफकोर्स नाही. बदल जे आहेत ते काही प्राण्यांमध्ये तीन प्रकारचे असतात. जनरली कोणते कोणते तीन प्रकारचे बदल असतात? तर गुड ॲडॅप्टेशन्स, बॅड ॲडॅप्टेशन्स आणि न्यूट्रल ॲडॅप्टेशन. ओके, तर गुड ॲडॅप्टेशन म्हणजे काय? तर ज्याचा, ज्या बदलांचा त्या प्राण्यांना फायदा होतो त्याला म्हणतात गुड ॲडॅप्टेशन्स. बॅड ॲडॅप्टेशन म्हणजे काय? तर ज्याचा फायदा होण्याच्याऐवजी नुकसान होतं त्याला म्हणतात बॅड ॲडॅप्टेशन. आणि न्यूट्रल ॲडॅप्टेशन म्हणजे काय? तर ज्याच्यापासून फायदाही होत नाही आणि नुकसानही होत नाही त्याला म्हणतात न्यूट्रल ॲडॅप्टेशन. ओके, सो डेफिनेशन ॲडॅप्टेशनची, द प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक फीचर्स ऑर सर्टन हॅबिट्स ऑर बिहेवियर विच इनॅबल ॲन ऑर्गॅनिझम टू सर्वाइव इन अ पर्टिक्युलर हॅबिटॅट इज कॉल्ड ॲडॅप्टेशन. ओके, द प्रेझेन्स ऑफ स्पेसिफिक फीचर्स ऑर सर्टन हॅबिट्स ऑर बिहेवियर, काही विशिष्ट गुणधर्म तयार होणे, काही सवयी तयार होणे किंवा बिहेवियर, वागण्याची पद्धत तयार होणे, ज्याच्यामुळे तो जो सजीव आहे, ऑर्गॅनिझम आहे, तो पर्टिक्युलर हॅबिटॅटमध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी सर्वाईव्ह होऊ शकतो, जिवंत राहू शकतो. ओके, तेव्हा त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन. मग ॲडॅप्टेशन्समध्ये तीन गोष्टी होतात मेनली. ओके, कोणत्या कोणत्या तीन गोष्टी होतात? तर पहिली म्हणजे चेंजेस इन बॉडी. चेंजेस इन बॉडी, शरीरामध्ये बदल होतात. जसं माशांचं शरीर समुद्रामध्ये पोहण्यासाठी निमुळतं बनलं आहे, पक्ष्यांचं शरीर हवेमध्ये उडण्यासाठी निमुळतं बनलं आहे, हां, तसं शरीरात बदल होतात. पूर्ण शरीर बदलेल असं नाही, शरीराचे पार्ट्ससुद्धा काही वेळेला बदलू शकतात, एखादाच भाग बदलला असंही होतं. ओके, जसं बेडूक आहे, बेडकाचे मागचे पाय स्ट्रॉंग असतात, माकडाचे मागचे पाय स्ट्रॉंग असतात आणि पुढचे पाय छोटे असतात, कमी स्ट्रॉंग असतात, असं का? तर त्यांना मागच्या पायाच्या सहाय्याने उडी मारायची आहे. त्यांचं पूर्ण शरीर बदललं का? नाही, तर फक्त मागचे पाय बदलले, तर असे त्यांच्या शरीरात होणारे बदल. दुसरं बिहेवियर, त्यांची वागणूक किंवा त्यांच्या सवयी याच्यात होणारा बदल. ओके, आणि तिसरं लोकेशन, जागा, जागेमध्ये होणारा बदल. तर असे बदल जेव्हा होतात तेव्हा ते प्राणी त्यांच्या वातावरणाशी चांगल्या प्रकारे एकरूप होऊ शकतात. तर ते बदल कोणते कोणते आहेत ते आपण बघू. पहिलं ॲडॅप्टेशन इन टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, जमिनीवरच्या प्राण्यांच्या शरीरात झालेले बदल. जमिनीवर म्हणजे मेनली कुठे आपण बघू, डेझर्ट आहे, ओके, वाळवंट, माउंटन्स, डोंगरावरती, रेन फॉरेस्ट म्हणजे पर्जन्यवन ज्याला आपण म्हणतो, आणि ॲक्वाटिक चौथे जे पाण्यामध्ये झालेले बदल आहेत. सो हे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण बघू. तर
जस्ट आपण हा टॉपिक सोपा असल्यामुळे डिस्कस करतो आहे. वाळवंटी प्रदेशातले जे झाडं आहेत, ओके, पहिले त्याच्यातले बदल बघू. तर या वाळवंटी प्रदेशातले झाडं असतात, त्यांची मुळं खोलवर गेलेली असतात. का मुळं खोलवर गेलेली आहेत? त्यांचे रूट्स खालपर्यंत खोल गेलेले असतात, कारण वाळवंटामध्ये पाणी हे जमिनीत खूप खाली असतं आणि त्याच्यामुळे ती मुळं खोलपर्यंत पाणी मिळवण्यासाठी खाली गेली. हा पहिला बदल. बरं, दुसरा बदल काय? बऱ्याचशा झाडांमध्ये पानाचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं, किंवा पानं जर असलीच तर ती अगदी छोटी असतात, पण बहुतेक झाडामध्ये त्याचं रूपांतर काट्यांमध्ये झालं आहे. असं का? तर पानांमधून ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसने पाणी बाहेर टाकलं जातं. माहिती आहे ना तुम्हाला ट्रान्सपिरेशनची प्रोसेस? जमिनीतून शोषलेल्या पाण्यापैकी झाडं स्वतःसाठी फक्त 2% पाणी वापरतात, बाकीचं 98% पाणी झाडं परत हवेमध्ये सोडून देतात. ओके, तर एवढं 98% पाणी जर बाहेर निघून गेलं तर आधीच तिथे पाण्याची बोंबाबोंब मारामार, वाळवंटामध्ये ते झाडांना पाणीच भेटत नाही. आणि त्याच्यात जे खेचलं आहे कुठून, ते खेचलेलं पाणी पण बाहेर निघून गेलं तर ते झाडं काय होतील? मरून जातील. म्हणून पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं, त्याच्यामुळे ट्रान्सपिरेशनची प्रोसेस कमी होते. ओके, नंतर आता जर पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालं तर अन्न कोण बनवेल? कारण फोटोसिंथेसिसचं काम कोण करतं? फोटोसिंथेसिस करतात लीव्ज. म्हणून खोड, स्टेम ग्रीन कलरचं बनतं, हिरव्या रंगाचं, आणि हे स्टेम फोटोसिंथेसिसची प्रोसेस कॅरी करतात. ओके, हा त्याच्यातला बदल झाला. काही खोडांमध्ये अन्न पदार्थ साठून राहतात, म्युसिलेजच्या स्वरूपात साठून राहतात, त्याच्यामुळे ते सक्युलंट्स बनतात. सक्युलंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये द्रव पदार्थ भरलेला आहे. ओके, प्राण्यांचे झाले, हे झाडांचे झाले, आता प्राण्यांचे. प्राणी म्हणजे प्रोटोटाईप, डेझर्टमधला कोण? कॅमल, उंट. उंटा एवढा कोणताच प्राणी वाळवंटात चांगल्या पद्धतीने राहू शकत नाही. त्याचे काय वैशिष्ट्य आहेत उंटाच्या शरीरामध्ये की ज्याच्यामुळे तो वाळवंटात एवढा चांगला राहू शकतो? तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचे पाय खूप लांब असतात आणि त्याच्यामुळे त्याचं शरीर जमिनीपासून वरती उंचावरती असतं आणि म्हणून ते जमिनीचे तापलेल्या वाळूचे चटके त्याला कमी प्रमाणात बसतात. बसतही असतील, बरं, आपल्याला थोडेच सांगणार आहे तुम्हाला चटके बसले. ते चटके बसतात, ते कमी हीट त्याला कमी भेटते. बरं, त्याच्या पायांना आहे ना, त्याच्या पायाचे जे तळवे आहेत ते गादीसारख्या किंवा उशीसारख्या मऊ भागाने बनलेले असतात. ओके, आणि रुंद असतात ते तळवे. कसे असतात? रुंद असतात, त्याच्यामुळे तो मातीवरती चालू शकतो. नंतर उंटाच्या पाठीवरती एक उंचवटा असतो बघा, हम्प म्हणतात त्याला. ओके, याच्यामध्ये अन्न साठवलेलं असतं, चरबी साठवलेली असते आणि जेव्हा उंटाला खायला मिळत नाही तेव्हा तो हे साठवलेल्या चरबीचं रूपांतर अन्नामध्ये करतो आणि जिवंत राहू शकतो. ओके, अजून महत्त्वाची शरीराची गरज म्हणजे पाणी. उंट एका वेळेला खूप जास्त प्रमाणात पाणी पिऊ शकतो. साधारण एका वेळेला उंट 200 गॅलन पाणी पितो आणि हे पिलेलं पाणी अनेक महिने त्याच्या शरीरामध्ये साठून राहतं. आता बघा, उंटामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? आपण 2 बाटल्या भरून पाणी पिलं, ओके,
चार पाच ग्लास पाणी पिऊन टाकलं आहे का याला आपल्या शरीराला गरज नाही तरी पिलं, काय होईल? आपल्याला युरिनेशनला जावं लागेल ना, सिंगलला जावं लागेल. जोपर्यंत ते एक्स्ट्रा पाणी आपल्या शरीरातून निघून जात नाही तोपर्यंत आपला युरिनेशनची फ्रिक्वेन्सी वाढलेली असेल. पण उंटामध्ये याच्या एक्झॅक्टली उलटं होतं. काय? तर उंट पाणी खूप जास्ती पितो पण त्याचा युरिन फ्लो खूप कमी असतो, त्याच्यामुळे ते पाणी त्याच्या शरीरात साठून राहतं. ओके, उंटाच्या डोळ्यावरती खूप मोठे पापण्या असतात, त्याच्यामुळे त्याला धुळीपासून किंवा वाळूच्या कणांपासून त्याचं रक्षण होतं. सो या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे तो वाळवंटात राहू शकतो. याच्या व्यतिरिक्त किडे असतात काही वाळवंटामध्ये, विंचू वगैरे, साप असतात काही प्रकारचे, किंवा एक कंगारू रॅट नावाचा प्राणी असतो. हा थोडासा कांगारूसारखा दिसतो पण उंदीर असतो, त्याला म्हणतात कांगारू रॅट. तर हा कांगारू रॅटचं वैशिष्ट्य म्हणजे हा त्याच्या पूर्ण आयुष्यात कधीही पाणी पित नाही. बरं, कांगारू रॅट त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पाणी पित नाही. त्याच्या शरीरात मेटाबॉलिक प्रोसेसने जेवढं पाणी तयार होतं तेवढ्याच पाण्यावरती तो उपजीविका करतो. सो अशा प्रकारे ते वाळवंटातले प्राणी स्वतःला ॲडजस्ट करून घेतात. माउंटन्स, माउंटन्स म्हणजे पर्वतावरचे. त्या पर्वतावरती जे झाडं आहेत ते तुम्ही पाहिलं असेल, ते झाडं जनरली निमुळते असतात, कोन शेप निमुळते असतात ना. जंगला डोंगरावरचे झाडं त्यांच्या फांद्या खाली झुकलेल्या असतात, त्याच्यामुळे ते हवेच्या झोताबरोबर पडून नाही जात. आणि बऱ्याच झाडांची पानं ही निडल शेप असतात, त्याच्यामुळे काय होतं की जे पावसाचं पाणी आहे किंवा बर्फ जर असेल तर तो त्यांच्यावरती जमून राहत नाही, तो सटकून जातो, खाली पडून जातो. प्राणी जे ॲनिमल्स आहेत, ओके, जे डोंगराळ भागामध्ये राहतात, तर त्यांना खाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही गवत असेल किंवा तिथे गवत तर खूप कमी प्रमाणात जर असेल तर लायकेन्स किंवा शेवाळ हे खाऊन ते त्यांची उपजीविका करतात. दुसरी गोष्ट, त्यांचे जे लंग्ज आहेत, ओके, ते लंग्ज हे कमी ऑक्सिजनमध्ये सुद्धा काम करू शकतात. बघा, जसं तुम्ही डोंगराच्या वरती जाल तसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. हे प्राणी कमी ऑक्सिजनमध्ये सुद्धा जिवंत राहू शकतात. ओके, त्याच्यानंतर याक तुम्हाला माहिती असेल, तिबेटमध्ये किंवा हिमालयामध्ये जो असतो त्याच्या अंगावरती खूप जाड केस असतात, कशासाठी? थंडीपासून रक्षण करण्यासाठी. ओके, अस्वले किंवा स्नो लेपर्डे यांच्या अंगावरती सुद्धा खूप जास्त प्रमाणात केस असतात, थिक फर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे त्यांचं थंडीपासून रक्षण होतं. त्यांचे जे खूर असतात, पायाचे जे खुरं असतात, ते खुरं खूप टणक हार्ड असतात, स्ट्रॉंग असतात, आणि त्याच्यामुळे ते डोंगरावरचे दगडं किंवा खडक याच्यावरतून व्यवस्थितरित्या चालू शकतात. तिसरं आहे रेन फॉरेस्ट. रेन फॉरेस्ट म्हणजे पर्जन्यवन. तर सगळ्यात जास्त प्राण्यांची व्हरायटी ही रेन फॉरेस्टमध्ये असते. का? कारण रेन फॉरेस्टमध्ये पाऊस भरपूर पडतो, पाऊस पडतो त्याच्यामुळे पाणी जास्त, आणि जिथे पाणी जास्त तिथे जीवन जास्त. पाणी मिळालं की झाडं वाढतात, जेवढी जास्त झाडं वाढतील तेवढे तिथे जास्त शाकाहारी प्राणी होतात, जेवढे जास्त शाकाहारी प्राणी तेवढेच जास्त प्रकारचे तिथे मांसाहारी प्राणी. अशा प्रकारे रेन फॉरेस्टमध्ये अनेक व्हरायटीजचे प्लांट्स आणि ॲनिमल्स असतात जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वतःला तिथे राहण्यासाठी ॲडॉप्ट करून घेतात, ॲडजस्ट करून घेतात. ओके,
आणि मग त्यानंतर टेम्परेट फॉरेस्ट आहे, म्हणजे समशीतोष्ण कटिबंधातले जंगलं वगैरे, तिथे सुद्धा प्राणी राहतात. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशात, आफ्रिकेमध्ये वगैरे ना गवताळ प्रदेश, तिथेही अनेक प्रकारचे प्राणी राहतात. ओके, ॲक्वॅटिक हॅबिटॅट, पाण्यामध्ये राहण्यासाठी काय बदल झालेले असतात, तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांचं शरीर निमुळतं असतं. शरीर निमुळतं असल्यामुळे पाण्यामध्ये पोहताना त्यांना त्रास होत नाही. नंतर त्यांच्या शरीरावरती असे खवले असतात, पण ते खवले कसे असतात, चिकट आणि सटकणारे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर हात फिरवला तर तुमचा हात सरकून जाईल, सटकून जाईल, त्याच्यामुळे त्यांची बॉडी वॉटरप्रूफ बनते. ओके, नंतर त्यांना गिल्स म्हणजे कल्ले असतात, ज्याच्या सहाय्याने ते श्वसन करतात. तुम्ही माशांमध्ये कल्ले बघितले असतील ना, त्याच्या बाजूला, ज्याच्या सहाय्याने ते श्वसन करतात. मग त्यांचे जे हात आहेत, हात आणि पाय, त्याचं रूपांतर फिन्समध्ये झालेलं असतं. फिन्स म्हणजे पर, ज्याच्या सहाय्याने ते पोहतात. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त मग प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्राण्यामध्ये काही ना काहीतरी वेगळे पण मग असतं. जसं ऑक्टोपस आहे, ऑक्टोपसला 3 हार्ट्स असतात. ओके, त्याच्यानंतर डॉल्फिन्स आहेत, व्हेल्स आहेत, हे खूप जास्त वेळ पाण्याच्या खाली राहू शकतात. ओके, अशा प्रकारे त्यांच्या शरीरातले बदल असतात. आता पुढचं आहे, कॉमन फीचर्स ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. कॉमन फीचर्स ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग, तर तुम्ही म्हणाल सजीव आणि निर्जीवांमध्ये काय सारखं आहे, हां, तर पहिलं, ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ मॅटर. ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ मॅटर. मॅटरपासून प्रत्येक सजीव आणि निर्जीव बनलेला आहे, राईट. दुसरं, ऑल लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर मेड अप विथ स्ट्रक्चरल युनिट्स. प्रत्येक सजीव किंवा निर्जीव हा कोणत्या ना कोणत्या तरी स्ट्रक्चरल युनिटपासून बनला आहे. जसं अनेक मातीच्या कणांपासून वीट बनलेली आहे, ओके, किंवा दगड बनला आहे, किंवा पाण्याच्या कणांपासून, पाण्याच्या रेणूंपासून पाणी बनलं आहे, किंवा वाफेपासून ढग बनले आहेत. असं प्रत्येक स्ट्रक्चरल युनिटपासून लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स बनलेले आहेत. जसं घर तुम्ही बघितलं, बिल्डिंग, तर ती पूर्ण बिल्डिंग जी आहे ती कॉलम्स, आणि त्या कॉलमच्यामध्ये भिंती ज्या असतात त्या विटा, बरोबर, विटांच्या सहाय्याने त्या भिंती बनल्या आहेत. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपलं पूर्ण शरीर कोणाच्या सहाय्याने बनलं आहे, तर सेल्सच्या सहाय्याने बनलेलं आहे. तशा पद्धतीने लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचे काही सारखे गुणधर्म असतात, आणि त्यांचे कॅरेक्टर्स जे असतात ते म्हणजे लिव्हिंग थिंग्सचे कॅरेक्टर्स. आता आपण बघू, एक तर त्यांना खायला अन्न लागतं, नीड फूड, आणि दुसरं दे शोज ग्रोथ, बरोबर, वाढ दाखवतात. तर हे कॅरेक्टर्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू, की अन्नाची काय गरज असते ते आपण ऑलरेडी पाहिलं आहे, पण तरी परत शॉर्टमध्ये बघू, आणि त्यांची वाढ कशी होते हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू. ओके, अंटिल देन गुड बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. अभ्यास करत राहा थोडासा.